सगले कार्यकर्त्यांक त्यांच्यांनी विश्वासान घेतले, आमचे कार्यकर्त्यांक आम्ही विश्वासान घेतले आणि आज प्रकाश बाबा कमी रितसर भारतीय जनता पक्षान प्रवेश दिला आणि त्याचबरोबर फाटले फाउटी आम्ही कार्यकारिणी डिक्लेअर करताना एक उपाध्यक्ष पद आम्ही खाली दौरलेले, ते प्रदेशाचो भारतीय जनता पक्षाचो प्रदेशाचो भारतीय जनता पक्षाचो ज्येष्ठ उपाध्यक्ष म्हणून आज त्यांची आम्ही हंगसर नेमणूक बी करता। गोंय सरकाराक चार वर्सां 9 तारखेक मार्चाच्या पूर्ण जाता आणि त्या निमित्त भारतीय जनता पक्षाच्या सरकारान केलेल्यो योजना आसत, स्किमी आसत, विविध विकासाची केलेली गोंय भितरली कामां ही सगळी आम्ही लोकांपर्यंत पावपाची ठरवल्या। गोंयभर 9 तारखेक पणजीचे इलेक्शनाचो निकाल वगैरे हा, ताका लागून 13 तारखेक गोंया भितर एकूच दिसा सगळ्या बुथांनी प्रत्येक मुख्यमंत्री आसूं, मंत्री आसूं, आमदार आसूं, खासदार आसूं किंवा पक्षाचे पदाधिकारी, बुथाचे अध्यक्ष आणि सगळे प्रमुख कार्यकर्ते, सरपंच, जिल्हा परिषद मेंबर हे 13 तारखे एकूच दिसा पूर्ण गोंया भितर प्रत्येक घरान वचून भारतीय जनता पक्षान केल्ल्या कामाचो नियाळ हो मतदारा पर्यंत पावयतलो। राजकारण हो एक संधी आसता समाज कार्याचे दार फुडें वचपाक, सो म्हजो फक्त स्वग्रही प्रवेश आसा, नवीन कांयच ना। ह्या पक्षाचो आमी अनेक वर्सां काम केल्लें आसा, उपाध्यक्ष म्हण पयलीं बी आसतलो। हांव पक्षाक धन्यवाद दिता की परत एकदां उपाध्यक्ष म्हणून जे डिक्लेर केले पक्षाचे अध्यक्ष आसता जे आसत आनी तेजो आपले केपी विभागांतले जे सगळे प्रमुख कार्यकर्ते आसत मंडळाचे। उठाचे मागणे हो एक आमचो जे नवीन जुने मागणे आसा, नवी मागणे तयार आसा, सो हे चालूच आसता न्ही सगळे 100% खंयचे पक्षाचे किंवा खंयचे आतां सुद्दां म्हटलें अध्यक्षान म्हणलें की भारतीय जनता पक्षाची जी फलश्रुती आसा ते आमी 12 मागणे जे आसले तेतूंत बरेचशे मागण्याचे काम पुढे गेल्ले आसा। आतां हेजो अर्थ आसले की 100% सगळे खंयच्या सरकार जावं 100% इमिजिएटली जातले अशें ना। ओवरऑल आमचे चड अशे काही मागणी आसात तशें तशें आमचे पर्सेंटेज सांगपाचे 12 प्रमुख मागण्यांतल्यो आतां स्टेट गव्हर्मेंटा लेवलाचे आसा ते प्रमुख मागण्यां ऑलमोस्ट कामां लागलेले आसात।